दिनांक 6/12/2021 रोजी दौंड येथील प्रसिद्ध व्यापारी भक्तूशेठ सुकेजा हे आपल्या दिवसभराचं व्यापारामध्ये झालेला धंदा दुकानामधून घराकडे घेऊन जात असताना शिंदे हॉलजवळ त्यांच्या हातातील बॅग अनोळखी 5 इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूट टाकून घेऊन गेलेले आहेत, पिसकावून घेऊन गेलेले आहे आणि ते तसंच गेल्यानंतर ही बातमी आम्हाला कळाली. बातमी कळल्यानंतर आम्ही स्पॉटला पोहोचलो आणि स्पॉटमध्ये जाऊन त्याची पूर्ण माहिती घेतली. माहिती घेऊन आमचे डीबी पथक परत आमचा पूर्ण स्टाफ अधिकारी त्या पूर्ण जागेचं सर्च केलं. सर्च करून त्यातली गोपनीय बातमीदारावर माहिती काढून तसेच CCTV फुटेज ह्याच्या माहितीद्वारे त्यातले आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना अटक करून आज कोर्टापुढे हजर केला असता त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडून पैशाच्या रिकव्हरीचं काम चालू आहे. ही सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सर, DYSP दस सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व आमचा APR राठोड, APR अधिकारी, PSI गोसावी, PSI अबनावे तसेच आमचा DB स्टाफ व पोलीस स्टेशन स्टाफ यांनी ही कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई 12 तासाच्या आतमध्ये तात्काळ आम्ही हे कारवाई केलेली आहे.